नमस्कार, मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत, आणि ती म्हणजे राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात आता उदयनराजे आक्रमक झाले आहेत। महाराजांनी प्रत्येक जाती आणि धर्माचा मान राखण्याची शिकवण दिली आहे, पण आता प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वार्थी झालाय। पण आता शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, महाराजांचा अपमान हा सर्वांचा अपमान आहे, असं म्हणत उदयनराजेंनी आता टीकास्त्र डागलंय। राज्यपाल पदावरून महापुरुषांचा अपमान केला जातोय, पण त्यांच्यावरती पांघरूण घातलं जात आहे। आणि कोश्यारींच्या या वक्तव्यावरती गप्प बसणारे ही तितकेच दोषी असल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत, पण आता त्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा इशारा उदयनराजेंनी रायगडावरून दिलाय। तसंच राज्यपालांविरोधात आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार असून लवकरच त्याची उदयनराजे घोषणा देखील करणार आहेत। तर उदयनराजे महाराष्ट्रभर दौरा देखील करताना येत्या काळात दिसतील। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राज्यपालांविरोधात आता उदयनराजे चांगलेच आक्रमक झालेले आहेत, तर गप्प बसणारे हे कोश्यारींच्या बाजून आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नरेशजी, आज थेटपणे उदयनराजेंनी जे ते खडसावून सांगितलेलं आहे आणि वक्तव्याविरोधात आत्तापर्यंत राजकीय नेते का बोलत नाही, असा थेट सवाल केलेला आहे, काय तुमची भूमिका आहे? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांनी आदर राखला पाहिजे। राज्यपालांनी त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं कोणीही समर्थन केलेलं नाहीये। त्या वक्तव्याचा निषेध सगळ्यांनीच केलेला आहे, कोणीही त्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाहीये। पण नरेशजी, यापूर्वीच या संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही, राज्यपालांविरोधात का बोललं जात नाही, असा खडा सवालही ते करतात। राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे, त्याला पाठीशी कोणीही घातलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाहीये। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांनीच आदर राखला पाहिजे। बरं, मग आदर राखता पण गप्प का नरेशजी? नाही, कोणीही गप्प नाहीये, कुणीही गप्प नाहीये, परंतु काही जण त्याचं राजकारण करू पाहतायत की त्याचं राज्यपालांना कोणीही त्या वक्तव्याच्या समर्थन केलेलं नाहीये। आपण पाहिलं असेल म्हणजे भाजपच्या सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील त्याला सहमती दर्शवली नाहीये, त्याचा निषेध केलेला आहे, कोणीही त्यांच्या बाजूने राहिलेलं नाहीये। कोण करतं राजकारण? याच्यामध्ये राजकारण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे। त्यांनी केवळ जातीपातीचं राजकारण त्यांनी केलेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात काही अगदी तालुके असतील, काही जे महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या काही ज्या घोषणा चालू आहेत, काही आंदोलनं चालू आहेत, किंवा काही हे मत जे आले त्याच्या मागे पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। नक्कीच, राष्ट्रवादीवरती आपण यावेळेला निशाणा साधताय। धन्यवाद नरेश म्हस्केजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। राज्यपालांविरोधामध्ये उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेचं शिंदेच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र समर्थन केलंय। आपणच सर्वात आधी राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करून आपला रोष व्यक्त केलेला होता, असं देखील ते म्हणाले। तर गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे राज्यपालांबाबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातून दोन वेगळ्या भूमिका समोर येताना दिसत आहेत। उदयनराजे साहेब आज प्रतापगडावर जाऊन त्या ठिकाणी जी भूमिका घेऊन आलेत ते अतिशय उद्विग्न झालेत या सगळ्या स्टेटमेंटमुळे। आणि ज्या लोकांना महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल काही माहिती नाही, कोणाचा त्याग या राष्ट्राकरता आहे, कोणी कोणाचं सर्वस्व अर्पण या ठिकाणी केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच्याकरता, किती वीर मावळ्यांचे जीव त्याच्याकरता गेले, अनेकांच्या रक्तातून अनेकांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र उभा राहिला, आणि अशा राज्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर ते आमचं दैवत आहे। आणि म्हणून आणि उदयनराजे आणि संभाजीराजे हे तर त्यांचे वारस आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया संतप्तेनं स्वाभाविक आहे। तर यावेळेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, गायकवाडांकडून एका बाजूला उदयनराजेंचं समर्थन केलं जातं, मात्र आज उदयनराजेंनी थेटपणे सर्व पक्षाबाबत जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यावरती ते निघतात। अतुलजी, मुळामध्ये उदयनराजेंच्या भावनेशी
सर्व महाराष्ट्र सहमत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही कोणाच्या मनात मतभेद नाहीयेत. राज्यपालांनी जे काही विधान केलं त्या संदर्भातला खुलासा त्यांनी केलाय. माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण खुलासा केलेला आहे. विरोधी पक्षाचे काही लोक त्यातून राजकारण करण्याचा निंदनीय प्रयत्न करत आहेत. देवेंद्रजींनी पहिल्याच दिवशी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या देशाचं महाराष्ट्राचं दैवत होतं आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उदयनराजेंनी जी काही भूमिका घेतली त्यांच्या भावनेशी सगळेच सहमत आहेत. त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही असहमती व्यक्त करण्याचा काही मुद्दा उपस्थित होत नाही. बरोबर. राज्यपालांच्या विधानाचा आपणही निषेध करता? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं राज्यपालांनी याचा खुलासा केलेला आहे की त्यांचं इंटेन्शन काय होतं. और ज्या कार्यक्रमात ते बोलले त्या कार्यक्रमात दस्तूर खुद्द शरद पवार उपस्थित होते ना. मग शरद पवार तर 72 तास काही बोलले नाही त्या विधानावर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की लोकांच्या भावना या सर्वदूर पोचलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये जे काही पावलं उचलायची असतील ती पावलं राज्य सरकार त्या ठिकाणी उचलेल. बरं, मग राज्यपालांचा जर तसा हेतू नव्हता तर मग आता उदयनराजेंची भूमिका चुकीची? धन्यवाद अतुल भातखळकर जी आमच्या बरोबर बोललात त्यासाठी. राज्यपालांबाबत पक्षामध्ये दोन गट आहेत का असा प्रश्न आता बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये गायकवाडांनी घेतलेल्या भूमिकेनंतर उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे मात्र आता उदयनराजे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपालांच्या भूमिकेचं, त्यांनी केलेल्या वक्तव्याचं आम्ही कुणीही समर्थन करत नसल्याचं जरी सर्व पक्षीय आता बोलत असले तरी देखील आता थेटपणे इशारा हा प्रत्येकाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचं दिसतंय. नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप केलेला आहे. तर दुसरीकडे आता अतुल भातखळकर हे न्यूज 18 लोकमत बरोबर बोलत असताना त्यांनी देखील थेटपणे ज्यावेळेला राज्यपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यावेळेला शरद पवार 72 तास का गप्प होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईच्या मालाड इथे मोठी आग लागलेली आहे. जनकल्याण नगर इथल्या एका इमारतीलाही आग लागलेली असून अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. या क्षणाला जी आपण दृश्य पाहतोय मुंबईतल्या मालाड परिसरात लागलेल्या आगी संदर्भातली आहेत. कारण जनकल्याण नगर इथल्या एका इमारतीला ही भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाल्याचं दिसतंय. मात्र जी दृश्य आपण यावेळेला पाहतोय स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जात असल्याचं या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय. तर दुसरीकडे अग्निशमन दलाकडून देखील त्या ठिकाणी प्राण वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगणारी ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. वसीम शेख आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. वसीम, आपण जी दृश्य यावेळेला दाखवतोय मालाड परिसरात लागलेल्या आगी संदर्भातली आहे, तर दुसरीकडे आगीमधून प्राण वाचवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले असल्याचं देखील दिसतंय. काय नेमकं घटनास्थळी सुरू आहे? देखिए, इस तरह से पूरी घटने की बात करें कि मुंबई का जो जनकल्याण इलाका है उस इलाके की ये घटना है और इसका आग के कारणों का पता अभी फिलहाल तो नहीं चल पा है, लेकिन जो साफ तौर पर इमारत है इसमें आप देख सकते हैं किस तरह की भीषण आग लगी हुई है और जो फायर ब्रिगेड की जो 5 गाड़ियां हैं वो मौजूद है वहां पे फायर को रोकने की कोशिश की जा रही है. लेकिन जो आग की जो लपटें हैं इस कदर तेजी से बड़ी है कि कई चीजों को वो अपनी चपेट में लेती हुई नजर आ रही है. तो तस्वीरों में हम साफ तौर पे ये भी देख सकते हैं किस तरह से एक जान बचाने की मुहिम भी शुरू है. जो वहां रहवासी है उन्हें इस बात का एहसास नहीं था कि इतनी बड़ी घटना हो सकती है. जो शुरुआती दौर में जो जानकारी मिल पा रही है अब तक आग को काबू पाने की कोशिश फायर ब्रिगेड की तरफ से की जा रही है. अभी तक किसी भी तरीके की कोई हानि का अंदेशा नहीं लगा, लेकिन जिस तरह से आग की लपटें हैं उन लपटों को देखते हुए अंदाजा लगाया जा सकता है कि और भी बढ़ सकती है. तो फायर ब्रिगेड की प्राथमिकता ये किसी भी पहलू में सबसे पहले आग पर काबू पाया जाए, इसके बाद उसके कारणों का पता लगाया जाए. जी, आगीचं कारण अद्यापर्यंत कळू शकलंय का? कुणी घरात अडकून पडलेलं आहे का? सगळे सुरक्षित आहेत? ये जो इमारत है इस इमारत में अभी कई लोग हैं जो रहते हैं, रहवासी हैं, वो फंसे हुए हैं. उन्हें निकालने की कोशिश फायर ब्रिगेड की तरफ से की जा रही है. जिस विंडो में ये आग लगी है, जिस फ्लैट में ये आग लगी है वहां पे हम तस्वीर में देख सकते हैं कि एक जो वहां रहने वाला स्थानिक है जो उस घर में था वो विंडो के जरिए बाहर निकल रहा है. इसी तरीके से जो ऊपर के जो फ्लोर्स हैं उन फ्लोर्स पे भी धुओं की वजह से लोगों को दिक्कतें हो रही है. तो फायर ब्रिगेड की टीम वहां पे मौजूद है, सबसे पहले उन सभी को
निकालना है, उनकी एक प्राथमिकता है। आग का कारण अब तक नहीं पता चल पाया है, क्योंकि सबसे पहले आग पे काबू पाया जाएगा, उसके बाद किस तरह से आग लगी है उसकी जांच की जाएगी। वसीम, एकच फ्लॅट त्या ठिकाणी जळतोय की इतर ठिकाणी देखील ही आग पसरण्याची शक्यता आहे, भीती वर्तवली जाते काय वसीम? देखिए, जो पूरा इलाका है जनकल्याण नगर का, ये जो बिल्डिंग है, इमारत है मलाड का, ये एक दूसरे से सटे हुए हैं, तो जो इस तरह से पहले फ्लोर पे ये आग लगी और उसके बाद दूसरे जो फ्लैट है उसको भी अपनी चपेट में लेती हुई नजर आ रही, तो ये जो नीचे से आग लगी है तो धीरे धीरे इसका असर है ना ऊपर की तरफ होता हुआ दिखाई दे सकता है, तो जो ऊपर के जो रहवासी है उनको नीचे लाने में काफी दिक्कतें फायर ब्रिगेड के सामने हो सकती है, और ए विंग और बी विंग के बीच में महज कुछ ही गैप बचा, बहुत ही कम गैप है, तो उससे भी चैलेंजिंग के तौर पे माना जाता है। इसके वजह से जिस तरह से देखा जा रहा है कि जो बताया जा रहा है कि जो बगल की जो बिल्डिंगें हैं उस इमारत से भी लोगों को नीचे उतरने के आदेश दे दिए गए हैं, लोग अपने घरों से बाहर निकल रहे हैं और फायर ब्रिगेड की गाड़ियां मौजूद है, फिलहाल आग पे काबू पाने की कोशिश यहाँ पे की जा रही है। जी बरोबर है, आग ज्यावेळेला लागलेली आहे त्यावेळेला मात्र या संपूर्ण इमारतीमध्ये किती लोक राहत आहेत, किती फ्लॅट्स त्या ठिकाणी असल्याचं कळत आहे, ही आग इतरत्र पसरू नये यासाठी कुठली काळजी घेतली जाते वसीम? ये जो जनकल्याण का इलाका है, मलाड का एक इमारत वाला इलाका माना जाता है, इसी के सामने मालूनी भी एक अलग इलाका है, लेकिन इसकी दूरी जो डिस्टेंस से काफी दूर है, और जहां तक इमारत की बात करें तो ये जो जानकारी है। वसीम, या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना आपण देत राहणार आहोत। मुंबईतल्या मालाड परिसरात लागलेल्या आगी संदर्भातली बातमी आपण यावेळेला पाहत होतो आणि त्यानंतर वळूयात आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे। सकल हिंदू मोर्चाला नाशकामध्ये सुरुवात झालेली आहे। लव जिहाद, गोवंश हत्या बंदी, धर्मांतर बंदी कायदा, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुरोहित संघ, साधू महंत यांचा मोर्चात सहभाग आहे। लव जिहाद, गोवंश हत्या बंदी, धर्मांतर बंदी कायदा, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आल्याचे आपण दृश्य पाहतोय। शिवाजी पुतळा ते तहसील कार्यालय हा मोर्चा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे। लक्ष्मण घाटोळा आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये लव जिहाद विरोधामध्ये काढण्यात आलेला मोर्चा सगळ्यांचं लक्ष वेधणारा ठरतोय, काय नेमकं या मोर्चात सुरू आहे? नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये या भव्य मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सर्व सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी नाशिक शहरात अशाच प्रकारच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात यावा, त्याचबरोबर गोवंश हत्याबंदीचा कायदा आणि लव जिहाद हे तीन प्रमुख मुद्दे घेऊन नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाचा विशेष भाग जो आहे तो म्हणजे त्र्यंबकेश्वरमधील सर्व आखाड्यांचे साधू महंत देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। छोट्या मुली असतील, महिला असतील, त्या देखील सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत साधू महंत आहे। महाराज, काय मुद्दा घेऊन आपण या मोर्चात आज सहभागी झालाय, काय आपल्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत या सकल हिंदू समाजाच्या वतीने किल्लाव जिहाद विरोधी फाशी शिक्षा होण्यात यावी, गौ हत्याबंदी करण्यात यावी, धर्मांतर विरोधी कायदा या देशामध्ये झालाच पाहिजेत, या मागणीवर आम्ही सकल पक्षाच्या वतीने, सकल हिंदूच्या वतीने आम्ही हा त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारासाठी हा भव्य मोर्चा काढलेला आहे। कशा प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे, किती लोक सहभागी झालेले आहेत, कुठल्या कुठल्या संघटना आहेत यामध्ये? प्रामुख्याने सर्व पक्षीय लोक यामध्ये सहभागी आहेत। त्र्यंबकेश्वर शहरातले सर्व समाजाचे बांधव यामध्ये समाविष्ट आहे। मुस्लिम समाजाच्या अध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी या गोष्टीला पाठिंबा दिला आहे, का ह्या ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहे त्याला विरोध करण्यासाठी त्यांचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा भेटलेला आहे। आणि संपूर्ण तालुक्यातनं साधारणतः 5,000 लोक आलेत आणि लव जिहादच्या माध्यमातनं यापुढे एकाही हिंदू मुलीचा बळी न गेला पाहिजे ही प्रामुख्याने सर्वांची मागणी आणि भावना आहे। बघतो या मोर्चामध्ये मुली, छोट्या मुली, महिला देखील सहभागी झाल्या, ताई काय मागणी आहे तुमची आणि सगळे तुम्ही घोषणा देता, काय मागणी? हिंदू मुलींसाठी न्याय मिळावा आणि लव जिहाद हे प्रकरण थांबावं। आपण बघतोय लव जिहाद हे प्रकरण थांबावं आणि हिंदू मुलींवर लव जिहादच्या माध्यमातून जो काही अन्याय अत्याचार होतो तो थांबायला हवा, अशा प्रकारची मागणी घेऊन या भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपण जर दृश्य बघितलं तर साधारणतः 5,000 अधिक हिंदू बांधव जे आहे ते अशा प्रकारे या सगळ्या लव जिहादच्या विरोधात एकवटलेले आहे। गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी हे देखील मागणी या मोर्चाच्या निमित्तानं जोर धरू पाहते। आणि पुन्हा एकदा एक हिंदू संघटनांच्या वतीनं, हिंदू साधू महंतांच्या वरती, तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असलेल्या हिंदू कार्यकर्त्यांच्या वतीनं एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या निमित्तानं करताना पाहायला मिळतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती आता हा मोर्चा येऊन ठेपलेला आहे आणि या ठिकाणी या मोर्चाची आता सांगता होईल पुढच्या काही वेळात।
धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या मोर्चा संदर्भातलेही अपडेट्स आमच्या इतर बातमीपत्रात पाहायला मिळतील. तर पुढची महत्त्वाची बातमी आपण आता पाहणार आहोत आणि ती म्हणजे सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यात कसे फिरायला लागले असा सवाल करणाऱ्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मात्र सडेतोड उत्तर दिलंय. उठ दुपारी आणि घे सुपारी अशा शब्दात खासदार अरविंद सावंतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यानंतर टीका करणारे राज ठाकरेही राज्यात फिरायला लागल्याचा टोला सावंतांनी लगावला. राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर सुपारीबाज असा आरोप केल्यानं यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. राज ठाकरे राजापूरमध्ये मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत, तसंच विधानसभा पदाधिकाऱ्यांची ते बैठकही घेणार आहेत. दरम्यान यानंतर राज ठाकरे रत्नागिरी रिफायनरी संदर्भात विरोधक आणि समर्थकांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान संध्याकाळी राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश होणार आहे. कोकण दौऱ्याचा आजचा खरं तर हा दुसरा टप्पा आहे आणि ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत, तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये रिफायनरी विरोधक समर्थकांबरोबर ते चर्चा करतील, तर अनेक जणांचा मनसे प्रवेश देखील राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आजच पार पडणार आहे. आणि त्यानंतर या क्षणाला येणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहणार आहोत आणि ती देखील मुंबईतल्या शाळेतली. मुंबईतल्या शाळेमध्ये एका विद्यार्थ्यावरती थेटपणे चाकू हल्ला झाल्याचा प्रकार हा कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा आपण याला पाहतोय. हे दृश्य खरं तर तुम्हाला विचलितही करू शकतात, हा या मागचा मूळ उद्देश नाही, मात्र आपल्या मुंबईमध्ये सुरू आहे तरी काय हे दाखवण्यासाठी हे दृश्य दाखवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर चाकू हल्ल्याचा हा प्रकार घडलेला आहे मुंबईतल्या शाळेमध्ये. शाळकरी विद्यार्थ्यावरती अशा प्रकारे हा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे. शाळा सुटल्यानंतर मात्र नेमकं बाहेर काय घडलं हे दाखवणारी ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. मात्र विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती आता लक्ष देण्याची गरज खरं तर पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. थेटपणे हा हल्ला चढवल्यानंतर मात्र इतर विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरलेली होती. मात्र शाळेमध्ये आपले मुलं काय करतात याच्यावरती देखील आता पालकांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेमकं सुरू आहे काय हेच पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मुंबईमध्ये विद्यार्थ्यावरती चाकू हल्ला करण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. आमचे प्रतिनिधी विजय वंजारा या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विजय, जी दृश्य आपण यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवतोय मुंबईतल्या एका शाळेतली ही घटना आहे चाकू हल्ल्यासंदर्भातली, काय नेमकं घडलं? नक्कीच, जर आपण हा व्हिडिओ व्हायरल होताना आपण हे जर पाहिलं असेल तर कांदिवली पश्चिमकडली एक खासगी शाळेतल्या 26 नोव्हेंबर रोजी 10वीच्या 2 विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीचा एक भांडणावरून हा वाद झाला. येथील 1-15 वर्षाच्या विद्यार्थ्यांना 10वीतल्या शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूचा हल्ला करून जखमी केलेला आहे. या घटनामध्ये व्हिडिओ परिसरातील नागरिकांना मोबाईलवर चित्र केलेल्या या हल्ल्यातील जखमी झालेल्या त्या विद्यार्थ्यांना जवळतली ट्रायडेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, जिथे त्याच्यावरती शस्त्रक्रिय करण्यात आलेली आहे. या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांच्या 19% पडले होते. तो उपचारानंतर 19 टाके पडल्यानंतर उपचारानंतर बुधवारी त्या विद्यार्थीवर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल कांदिवली पोलिसाकडे दाखल करण्यात आलेला आहे. 26 तारखेला घडलेली घटना, आतापर्यंत शाळा प्रशासनानं काय कारवाई केली, पोलिसांनी काय कारवाई केली? कारण लहान मुलं जर अशा प्रकारचा गुन्हा करतात तर बाल सुधारगृहामध्ये त्यांची रवानगी केली जात असते, मात्र या संदर्भातली कारवाई तरी समोर येताना दिसतेय का विजय? हो, यावर पोलिसांनी या विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. कांदिवली पोलिसांच्या भारतीय दंड संहिताच्या कलम 326 आणि 326 स्वच्छ करण्यापर्यंत धक्कादायक शास्त्रीय किंवा साधारण गंभीर दुखापत
करणे अंतर्गत गुन्ह्यात नोंदवले आहे. नक्कीच विजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईमध्ये विद्यार्थ्यावरती चाकू हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना चिंतेत टाकणारी ही बातमी होती. त्यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत. राज ठाकरे हे राजापूरमध्ये मनसे कार्यालयाचं उद्घाटन करतानाची ही थेट दृश्य आपण याला पाहतोय. तसंच विधानसभा पदाधिकाऱ्यांशी ते बैठकही घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या या कोकण दौऱ्यामधला हा दुसरा टप्पा आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाचं उद्घाटन करतानाची ही एक्सक्लुझिव्ह आणि थेट दृश्य केवळ न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी. रत्नागिरी दौऱ्यावरती असताना त्या ठिकाणी असलेल्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः राज त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रत्नागिरी दौऱ्यामध्ये असताना आज या उद्घाटनानंतर काही पदाधिकाऱ्यांशी देखील ते भेट घेणार आहेत. तर रिफायनरी प्रकल्पाला असलेल्या विरोधक आणि समर्थक यांची देखील भेट घेणार असल्याचं कळत आहे. सचिन सावंत आमचे प्रतिनिधी यावेळेला अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सचिन, आपण थेट दृश्य दाखवतोय ज्यावेळेला स्वतः राज ठाकरे यांनी फीत कापून त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे? आज अनेक पदाधिकारी आणि त्यांच्याबरोबर बैठका देखील असल्याचं कळत आहे. पुढच्या काळात आणखी काय घडताना दिसतंय आज दिवसभरात? सचिन, पाहायला मिळतंय या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह भरलेला दिसतोय आणि राज ठाकरे स्वतः या ठिकाणी बाईक रॅलीतून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज इथे मोठी घडामोड देखील पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी जवळजवळ 200 महिलांचा पक्षप्रवेश राजापूरमध्ये होणार असून राजापूर तालुक्यातील धरणग्रस्त बांधवांच्या बरोबर देखील राज ठाकरे चर्चा करणार आहेत. तसंच रिफायनरी समर्थक आणि रिफायनरी विरोधक ह्या दोघांबरोबर राज ठाकरे चर्चा करणार आहेत, त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. ह्याच्यात नक्कीच पुढे होणार जो काय बदल आहे किंवा रिफायनरीला ते कशा पद्धतीनं पुढे भविष्यात त्या विरोधकांना किंवा समर्थकांना शब्द देतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. आणि एकूणच बघितलं तर या दौऱ्याची जी उत्सुकता ही शिगेला पोहोचली होती आणि सिंधुदुर्गपेक्षा देखील रत्नागिरीत राज ठाकरे यांचं जे स्वागत आहे नक्कीच भव्य दिव्य अशा स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याची आपण थेट दृश्य न्यूज 18 लोकमतवर पाहिली. धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईमधील कुर्ला नेहरू नगरमध्येही विकास कामांच्या श्रेयावरून शिंदेगट आणि ठाकरे गट आमने सामने आले. मुंबई महापालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्ते कामांच्या दुरुस्तीसाठी आपणच पाठपुरावा केल्याचा दोन्ही गटांचा दावा आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका प्रवीणा मनीष मोरजकर आणि शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यामध्ये पोस्टरबाजी यापूर्वी एल्फिन्स्टन इथेही ठाकरे आणि शिंदे गट विकास कामांच्या श्रेयावरून ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. विकास कामांच्या श्रेयावरून त्या ठिकाणी आता वाद पाहायला मिळतोय. दोन्ही देखील आमने सामने आल्याचं दिसतंय. शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते मात्र आमने सामने आल्याची ही घटना आहे. रस्ते कामांच्या दुरुस्तीवरून सुरू झालेला हा संपूर्ण श्रेयवाद. मुंबईतल्या कुर्ला नेहरू नगरमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि त्या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्सही आपण यावेळेला पाहतोय. तर विकास कामांच्या श्रेयावरूनच आमने सामने या ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाकडून झालेली पोस्टरबाजी दाखवण्यासाठी ही दृश्य खरं तर पुरेशी आहेत. आपणच पाठपुरावा करत असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून यावेळेला केला जातो आहे. तर ठाकरे शिंदेंच्या पक्षाकडून झालेली पोस्टरबाजी आणि त्यामुळे निश्चितच नेहरूनगर परिसरामध्ये करण्यात आलेलं जे काम आहे त्यावरून श्रेयवाद सुरू झाल्याचं दिसतंय. रस्त्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्यावरून सुरू झालेला हा श्रेयवाद आणि त्यानंतर झालेली पोस्टरबाजी. आपणच या संदर्भातला पाठपुरावा केल्याचा दोघांनी देखील दावा केलेला आहे. त्यामुळे श्रेयवाद हा उघडपणे तिथल्या नागरिकांना पाहायला मिळतोय. मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये रस्त्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून पोस्टरबाजी तिथल्या नागरिकांना पाहायला मिळते. वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू झालेला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या हिरडी नाला परिसरातील ही घटना आहे. मृत पिलांचं वय हे अंदाजे 3 ते 4 महिने इतकं आहे. मृत पिलांच्या अंगावरती जखमा असल्यानं परिसरात असलेल्या अन्य एखाद्या वाघानं केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र या पिलांची आई कोण, ती कुठे आहे, ती पिलांच्या जवळ का नव्हती, तिची शिकार झालेली आहे का, असे अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले आहेत. घटनेबाबत वनविभागानं मात्र सध्या तरी मौन बाळगलंय.
चंद्रपुरात वाघांच्या एकूण चार पिलांचा बछड्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची बातमी। हैदर शेख आमचे प्रतिनिधी यावेळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हैदर, त्या ठिकाणी चार पिलांचा मृत्यू झालेला आहे, 3 ते 4 महिन्यांच्या बछड्यांचा मृत्यूची बातमी यावेळी येते आहे, वन विभागाचं काय म्हणणं आहे? सध्या तरी वन विभागांची कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देण्यास सध्या तरी सांगण्यात जात नाही आहे। चार बछडे जे आहेत ते हिरडे झाल्याजवळचे मृत आढळलेले आहेत। प्राथमिक अंदाज जो आहे तो एका वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं असं कळत आहे। सध्या तरी हे जे सध्या वन विभागाने बछड्यांना आता घेतलेलं आहे त्याची वैद्यकीय तपास होणार आहे, त्याच्यानंतर शवविच्छेदानंतर अहवाल सांगण्यात येणार नेमका हा मृत्यू कशामुळे झालेला आहे। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ताडोबाच्या हिरडी नाला परिसरात घडलेली ही संपूर्ण घटना, चार बछड्यांचा मृत्यू झालाय। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय। ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय। आता बोम्मईंनी कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये कर्नाटक भवन उभारण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यावरून आता खासदार संजय राऊतांनी टोला लगावलाय। यांना कोल्हापूर सोलापूरमध्ये कर्नाटक भवन हवं असेल तर बेळगाव आणि बेंगळुरूला महाराष्ट्र भवन उभारावं असं संजय राऊत म्हणाले। तुम्ही आमचा विचार करा, मग आम्ही तुमचा विचार करू असं राऊत म्हणाले। मुंबईमध्ये देखील कानडी बांधवांचं भवन आहे, पण जर तुम्ही ईर्षेनं हे सगळं करणार असाल तर आम्हालाही महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी परवानगी द्या असं म्हणत राऊतांना सुनावलंय। मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली असेल की कोल्हापूर किंवा सोलापूर या ठिकाणी कर्नाटकच्या संस्था उभ्या कराव्या, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये सुद्धा आमच्या कानडे बांधवांची अशी काही भवनं आम्ही उभारू दिलेली आहेत मुंबईमध्ये। अनेक हॉल्स आहेत त्यांच्या नावानं, कर्नाटक हॉल्स आहेत, भवनं आहेत, आमचा काही वाद नाही आहे, वाद तुम्ही निर्माण करता। जर तुम्ही एका ईर्षेने जो सीमा भागाचा लढा आहे तुम्ही काही गावांवरती हक्क सांगताय, म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या, त्या संदर्भात निर्णय व्हावा। बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बेंगलोरला, मग आम्ही तुमचा विचार करू, आमचं काही राज्यांशी भांडण नाही। उदयनराजांच्या भावनेशी मी प्रत्येक बाबतीत या बाबतीत सहमत आहे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर त्यांनी जी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांच्याशी सहमत आहे। जतमधील पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपणार आहे। पाणी संघर्ष कृती समितीनं राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता। दरम्यान या समितीचा अल्टिमेटम आज संपलाय। सरकारकडून पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास गावागावात कर्नाटकमध्ये जाण्याबाबत जनजागृती सुरू करू असं कृती समितीनं म्हटलं होतं। दरम्यान उद्या संध्याकाळी कृती समितीची बैठक पार पडणार आहे। दरम्यान या बैठकीनंतर कृती समिती काय निर्णय घेते याकडे राज्य सरकारसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। अक्कलकोट तालुक्यातील उडगी इथे ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे फडकावलेले आहेत। गळ्यामध्ये कर्नाटकची उपरणं आणि हातामध्ये कर्नाटकचा झेंडा घेऊन कर्नाटकात जाण्याची इच्छा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं 75 वर्षात आम्हाला रस्ते, वीज आणि पाणी देखील पुरवलं नाही आणि त्यामुळे सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकामध्ये सामील होण्याबाबत परवानगी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येते। कर्नाटकामध्ये जाण्यासाठी लोकांची माथी भडकवली तर थेट गुन्हे दाखल करू अशी पोलिसांनी तंबी दिली आहे। अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल 28 गावांच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि यानंतर तडवळ भागातील कर्नाटक समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून पोलिसांनी समज दिलेली आहे। कुठल्याही परवानगीशिवाय आंदोलन न करण्याची पोलिसांनी सूचना केली आहे। रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं।
मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आंदोलन करत असताना आम्हाला अक्कलकोट पोलिसांनी बोलावलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करू नका, असे जर आंदोलन केला तर तुम्हाला अटक करण्यात येईल आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, तुम्हाला राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आंदोलन पुन्हा करू नका आणि जर आंदोलन केला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असे सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मेळघाट दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी अतिदुर्गम आदिवासी भागात जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. अचानकपणे बिहाली गावात एका आदिवासी बांधवाच्या घरात जाऊन त्यांनी विचारपूस केली. त्याचबरोबर सलोना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होताच बाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत बसून रुग्णवाहिकेची पाहणीही केली. आरोग्यमंत्री अचानकपणे रुग्णवाहिकेत शिरल्यानं अधिकारी चांगलेच आवाक झाले. गोरगरिबांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी थेट रुग्णालयातून आढावा घेतला. तर मेळघाटातला डेथ रेट शून्यावरती आणणं आणि कुपोषण समूळ नष्ट करणं हे चॅलेंज आपण स्वीकारल्याचंही ते म्हणालेले आहेत. तर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. उघडा तुम्ही तिकडे चालू राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आजपासून 2 दिवस मेळघाटात दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांनी सलोना PSCला भेट दिलेली आहे आणि आरोग्यमंत्री केवळ आरोग्य केंद्राला भेट देत नाही तर अचानक त्यांनी ॲम्ब्युलन्सची पाहणीसुद्धा केलेली आहे. काय तुम्ही आता पण दौऱ्यात पाहिलेला आहे आणि काय तुमचा प्लॅन होता? नाही, दौऱ्यामध्ये नुसतं पाहणी आणि तो एक काय सेलिब्रेशन नाही आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या उनिवा, त्या ठिकाणी डॉक्टरांच्या असणाऱ्या अडचणी, त्या ठिकाणी समजा तुमच्या 108 ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्या काय अडचणी असतील, आशा वर्करच्या काय अडचणी आहेत, आमच्या नर्सेस स्टाफच्या काय अडचणी असतील, ह्या ठिकाणी इक्विपमेंटची काय गरज असेल किंवा ॲडिशनल स्टाफची काय गरज असेल किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय डागडोजी करायचं काय गरज असेल, ह्या पद्धतीची चर्चा आणि त्यांना मोटिवेट करणं, त्यांच्याबरोबर डायलॉग करणं आणि ज्या त्रुटी आहेत त्या उणीव आहेत त्या येत्या 8-10 दिवसामध्ये भरून काढणं, याच्यावरती आम्ही जनरली भर देतो. मेळघाटात मोठ्या प्रमाणात अनेक जागांचा जो रिक्त पद आहे तर ते भरण्यासंदर्भात काय प्लॅन राहणार? त्या भरण्यासंदर्भात त्यांच्याकडनं पूर्ण जो फॉर्मॅट आहे त्यांचा, काय जागा रिक्त आहेत, कुठल्या कुठल्या, त्या सर्व टॅब्युलर फॉर्ममध्ये आम्ही घेतो आहे आणि येत्या पुढच्या ह्या कॅबिनेटपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावून त्या ठिकाणच्या रिक्त जागा भरण्यासाठी त्यांना आम्ही अनुमती देतो आहे आणि त्या पद्धतीच्या जाहिराती पुढच्या 8-10 दिवसामध्ये पब्लिश होते. मेळघाटात मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि बालमृत्यू किंवा मातामृत्यू जे आहे ते प्रमाण थांबवण्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन असणार आहे, काय योजना आखणार आहात? प्लॅन माझ्याकडे आहे आणि अगदी मी छाती ठोकपणे मागाशी सांगितलेलं आहे की ही टास्क आहे की बालमृत्यू रोखणं, कुपोषण रोखणं आणि मागच्यासुद्धा लोकांनी किंवा माझ्या डॉक्टर्सनी सर्वांनी ह्या डिपार्टमेंटनं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत, तो बऱ्यापैकी ड्रॅस्टिकली खाली आलेला आहे आणि आता येत्या काळामध्ये हा 0 डेथ रेट आणि कुपोषण कसं होईल ह्याच्यासाठी काही रूट कॉज आहेत त्याच्यावरती मी सोल्युशनही देतो आहे आणि वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द रूट कॉज टू अवॉइड दिस आणि त्याच्यावरचं सोल्युशन, ह्या दोन्ही गोष्टीवरती मध्ये आम्ही येत्या काळामध्ये काम झालेलं दिसेल. सागरचा संजय शेंडे, News18 लोकमत, मेळघाट, अमरावती. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ज्या प्रकारे पाहणी केली तशाच प्रकारे काल भारती पवार या देखील थेटपणे एका रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या होत्या. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन आणि त्या ठिकाणी न मिळणाऱ्या गोळ्या याचं जळजळीत वास्तव हे त्या राज्य आरोग्यमंत्री यांनी देखील स्पष्टपणे पाहिलेलं होतं आणि त्यानंतर मात्र त्यांनी चांगलीच समज दिलेली आहे. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत ह्या अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावरती असून शुक्रवारी रात्री चिखलदरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णालयाचा ते आढावा त्यांनी घेतलेला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उपाययोजनांच्या अभावामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं, तसंच रुग्णांकडून एक्स-रे काढण्यासाठी 150 रुपये घेऊन पावती न दिल्यानं तानाजी सावंतांनी डॉक्टरांना देखील चांगलंच सुनावलेलं आहे. त्यामुळे राज्यातली आरोग्य यंत्रणा ही चांगलीच खडबडून जागं होणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांनी अशा प्रकारे भेटी दिल्यानंतर आणि एका बाजूला आरोग्यमंत्री तर दुसरीकडे भारती पवारजी यांनी देखील थेटपणे जाऊन या संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा कसा बोजवारा उडालेला आहे याचा जळजळीत वास्तव अनुभवण्याचा सध्या धडाका लावला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेची पोल खोल केली आहे. रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषध विकत आणण्यास सांगितलं जात असल्याचं उघड झालेलं आहे आणि हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडं पडलं. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना औषधासाठी खासगी मेडिकलमध्ये धाडलं जात होतं. धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनाही तोच अनुभव आला, त्यामुळे संतापलेल्या भारती पवार यांनी रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. खर तर शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करून दिले जातं, त्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र उस्मानाबादमध्ये रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषध आणण्यास सांगितलं जात होतं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शासकीय रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. सरकारी रुग्णालयात औषधं उपलब्ध का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच संबंधित डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश दिले. भारती पवार यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं जळजळीत वास्तव समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उस्मानाबादच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातल्या सुविधांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी वाभाडे काढले, पण राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटल प्रशासनाची पाठराखण केली आहे आणि या प्रकरणामध्ये राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी हॉस्पिटल प्रशासनाची खरडपट्टी काढणं अपेक्षित होतं, पण झालं उलटच. जिल्हा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी समर्थन केलं आहे. हॉस्पिटलनं चक्क केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्र्यांना मोफत औषधं देण्यास नकार दिलेला असताना तानाजी सावंत मात्र कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशा शब्दात जिल्हा रुग्णालयाची पाठराखण करताना दिसले. औषध पुरवठादार आणि सिव्हिल सर्जन यांच्यावर ते औषध पुरवठ्याची जबाबदारी असते, पण तानाजी सावंत स्वतःच्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अनागोंदीला पाठीशी घालतायत का असा सवाल सामान्यांमधून विचारला जातोय. दोन चार दिवस इकडे तिकडे काय ज्याला कावळा बसायला फांदी तुटायला, राज्यमंत्री महोदया त्या ठिकाणी गेले असतील आणि त्यांना ते मिळालं नाही, हे दुर्दैव आहे खरं तर. आणि त्याचीसुद्धा मी तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर चौकशी करेन, कारण 15 दिवसापूर्वी आम्ही हे धोरण आखलेलं आहे की कुठल्याही PSC मध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये औषधं नाही आणि मग त्याचं प्रिस्क्रिप्शन लिहून माझ्या पेशंटनं कुठेतरी बाहेर जावं आणि तिथून खरेदी करावी हे अपेक्षित नाही. औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर येते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबादास दानवे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या 63 कार्यकर्त्यांवरती वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात अंबादास दानवे यांनी आंदोलन केलेलं होतं. विनापरवानगी आंदोलन करून शासनाच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केलेली होती. विनापरवानगी आंदोलन करत लोकांच्या गाड्या अडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये कोरोना काळामध्ये रॅपिड अँटीजेन किटमध्ये मोठा घोटाळा झालाय. वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा घोटाळा समोर आला. शासनाकडून महापालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या रॅपिड अँटीजेन किटमध्ये लाखोंचा अपहार करण्यात आला. वारजे इथल्या महापालिकेच्या डॉक्टर अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅप सेंटरवरती असलेल्या 18,500 तपासणी किट्सपैकी 60-80% किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करण्यात आली. त्या जागी तब्बल 11,000 अधिक बोगस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या घोटाळ्यातून 34 लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं समोर आलंय. राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू आहे, त्यातील आज महत्वाचा दुसरा टप्पा ते बोलतायत, थेट पाहूया. जे आलोय ते फक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी आलोय. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्याची मजबूत बांधणी, गाव तिथे शाखा हे तुमच्याकडनं व्हावं यासाठी या सगळ्या कार्यकारिणीची आता मी बैठक आता बोलवली. जिल्ह्यांसाठी कार्यक्रमही दिले जातील. फोडाफोडीची राजकारण सुरू आहेत, परंतु माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाहीये, मला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. मला
पैशाची आमिष दाखवून देखील मला कित्येक जण माहिती आहेत की कोणाकोणाला कशा प्रकारची ऑफर गेल्या. पण हा हे तुमचं कडवट असणं, निष्ठावान असणं या सगळ्या गोष्टी यशात रूपांतर होतील एवढं आपण त्याबद्दल निश्चिंत राहा. आता येणाऱ्या काही मुंबई महानगरपालिका असतील, ठाणे असेल, अजून अनेक महानगरपालिका, गेल्या 2-2.5 वर्षापासून सगळं पाईपलाईन तुंबली आहे निवडणुकांची. ती मला असं वाटतं आता पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये कधीतरी मोकळी होईल ती. पण मी पुन्हा आता जानेवारीमध्ये परत मी एकदा कोकणात येणार आहे आणि जे काही कार्यक्रम आणि ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याची बरोबर अंमलबजावणी झाली आहे की नाही, होते की नाही हे पाहण्यासाठी येणार आहे. आणि त्यावेळेला मला असं वाटतं पुन्हा एकदा आपलं दर्शन होईल. मला जे काही मांडायचं आपल्या समोर कोकणासंदर्भात आहे, महाराष्ट्रासंदर्भात आहे, मराठी माणसासंदर्भात आहे, हिंदुत्वाच्या संदर्भात आहे, हे सगळे विचार मी आपल्या समोर त्यावेळेला निश्चित मांडीन. आज मला असं वाटतं इथे महिलांचा प्रवेश आहे अनेक ठिकाणी, कोणी कुठे गेलं दारकर महिला प्रवेश आहे. तर हे पक्षप्रवेश मी आता व्यासपीठावरती करून घेणार आहे. त्याच्या अगोदर इतर कुठचे शिष्टमंडळ आली आहेत? रिफायनरी समर्थक आहेत, विरोधक आहेत आणि धरणग्रस्त आहेत. बर, मला असं वाटतं की आपण टप्प्याटप्प्याने जर समजा वरती आलात तर मी आपल्याशी संवाद साधू शकेन. तर कोण कोण आहेत त्याप्रमाणे त्यांना बोलवा आणि मी त्यांच्याशी बोलू. धन्यवाद. आता या ठिकाणी सर्वप्रथम पक्षप्रवेश होईल. तर फोडाफोडीच्या राजकारणाला आपण घाबरत नसल्याचं राज ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यादरम्यान आत्ता बोलत असताना म्हणाले. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकमत वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमामध्ये यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री बोलत आहेत, थेट ऐकूया. तसं दौड मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत आपण. तर खरं म्हणजे हे आपण मोठ्या प्रमाणावर ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. 12 लाख रुपयांची जवळपास बक्षिस आहेत. एक ते मोठं एक्झिबिशन आहे, चांगले स्टॉल्स आहेत. यामधून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने सगळे लोक एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपण जे लोकमत समूह आहे अगदी सरपंचापासून ते राज्यसभेच्या लोकसभेच्या सदस्यांपर्यंत वेगवेगळे पुरस्कार दिले. मला एक पुरस्कार दिले मोठ्या दौड महाराष्ट्र सीन ऑफ द इयर विचारून मुख्यमंत्री नव्हतो, मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर दिलेला. दिल्लीला दिला मुंबईला, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. सगळ्यांनाच आपण पुरस्कार देत आहे. पण आजची जी आपली मॅरेथॉन उद्याची आहे ते आपल्या तंदुरुस्तीसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या हेल्थसाठी, आपल्या फिटनेससाठी. खरं म्हणजे आता लोक खूप लोकांमध्ये अवेअरनेस आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला आणि तब्येतीवर खूप आता बारीक लक्ष आहे सगळ्यांचं, स्वतःवर स्वतःचं कसं आपण आपण स्वतः स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जितूबाई इथं आहे, कोविडमध्ये पण या सगळ्या लोकांनी आपल्याला काम मदत केलेली आहे. आणि म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी हा आयोजनाचा उद्देश आहे. धावा आणि फिट राहा, बरं ना, असा आपला उद्देश आहे. त्यामुळे मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप देतो. राजेंद्र बाबू यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, रुचिराचं अभिनंदन करतो, त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आणि जे सगळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत ते धावक जे आहेत. तर लोकमततर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावलेली आहे. स्वस्थ रहा असं देखील सांगायला ते राज्यातल्या जनतेला विसरले नाहीत. तर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.